महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी OBC इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं. आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून राहिले आहेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, OBCंचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा द्यायची. आज गणपती बाप्पाकडे आम्ही प्रार्थना करण्याकरता आलोय, कारण सतत चर्चेत राहण्याची खोड असणार आहे. बुलढाण्याचे आमदार महोदय आज पुन्हा सकाळी बरळले. एक खंडणीखोर माणूस, एक वर्गणीखोर माणूस 11 लाख रुपयाच्या वाटा बक्षीस देण्याच्या करार लागला हे संपूर्ण बुलढाण्याचं दुर्भाग्य आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर या संविधान सभेमध्ये राहुल गांधींचे पंजोबा हे सभागृहाचे नेते होते, जिथे ते संविधान पवित्र संविधान पारित झालं त्यांच्या नातवाला आता जर बेजबाबदार स्वरूपात धमक्या जर गायकवाड हे द्यायला लागले असतील तर ही आता कुठेतरी मानसिक दिवाळखोरीची परिसीमा आहे. ज्याचे वडील शहीद झाले, ज्याच्या आजी शहीद झाल्या, त्यांचं वक्तव्य नीट समजून घेतलं जात नसेल तर समजून घ्या, मात्र तेवढी आपली मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे हा बरळण्याचा जो आपल्याला आजार झाला त्यातून आपण लवकर बरे व्हावे ही प्रार्थना गणरायाकडे आहे. आणि करिता शंखपुष्पी हे त्यांना मी सप्रेम भेट देत आहोत. आपण आमदार आहात असा छपरीपणा आपल्याला शोभत नाही. त्यांच्या वक्तव्याची क्यू करताना आम्ही 11 रुपयाचे मुरमुरे हे वाटून आज त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो.